येथील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात सुरक्षा भिंतीजवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. लक्षात येताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. वसंतराव शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीच्या आतील बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साठवून ठेवलेला होता. रविवारी सकाळी 10:30 सुमारास अचानक त्या कचऱ्याला आग लागली. काही वेळातच या आगीने भयंकर पेट घेतला. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसू लागले. संपूर्ण परिसरात काळाच धूर निघताना पाहून घटनास्थळाकडे शेकडो नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती परिसरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथक अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी नंदुरकर शाळा ते संभाजीनगर मार्गावर मोठा जमाव गोळा झाला होता. शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेले फुटपाथवरील विक्रेते या परिसरात कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साठवून झालेला आहे. यातूनच आगीने फैलाव केल्याचे बोलले जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, कोणत्या गोष्टीमुळे लागली याचा तपास करण्यात येत आहे. यापूर्वी देखील शासकीय रुग्णालय परिसरातील असलेल्या कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.